वेलकम एवरीवन, आय एम डॉक्टर संगीता चंद्राकर। आज आपण वाऱ्याच्या खनन कार्यामुळे कोणकोणते भूस्वरूप निर्माण होतात याबाबतीत माहिती घेऊया। ब्लू आउट किंवा डिफ्लेशन, वाळवंटात सखलीकरण क्रियेमुळे भूपृष्ठावर निरनिराळ्या आकाराच्या खड्ड्यांची निर्मिती होते, या खड्ड्यांना ब्लू आउट असे म्हणतात। नाईल नदीच्या पश्चिम भागात वाळवंटी प्रदेशात या प्रकारचे पुष्कळ खड्डे आढळतात। यातील कतारा नावाचा खड्डा जगात सर्वात खोल आणि विस्तृत म्हणून ओळखला जातो। या प्रकारचे उथळ खड्डे कलाहारी वाळवंट, पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि मंगोलियाच्या वाळवंटी प्रदेशात आढळतात। वाळवंटी प्रदेशात काही भागात या प्रकारच्या खड्ड्यांपासून सरोवरे निर्माण होतात। जर अशा सरोवरातील पाणी गोड असेल तर त्या भागात हिरवळीचे प्रदेश तयार होतात। पुढील भूस्वरूप म्हणजे इन्सेलबर्ग। वाळवंटी प्रदेशात काही भाग मृदू व कठीण खडकांनी बनलेले असतात। घर्षण कार्यातील भिन्नतेमुळे मृदू खडक झिजून कठीण खडकांचे उंच तेवढेच भाग वाळवंटात शिल्लक असतात। हे घुमटाकार असून वाळूच्या टेकड्यांसारखे दिसतात। या घुमटाकार भागाला इन्सेलबर्ग असे म्हणतात। नायजेरियाच्या उत्तर भागात ग्रॅनाइट खडकांचे असे टेकडीसारखे भाग पुष्कळ आढळतात। भूछत्र खडक किंवा मशरूम रॉक, वारा चारही बाजूने वाहत असेल तर साधारण कठीण खडकाच्या पायथ्याजवळचा भाग घर्षणाने फार मोठ्या प्रमाणात झिजतो। या उलट माथ्याजवळील खडकाचा भाग जसाचा तसाच राहतो। ही क्रिया सतत चालू राहिल्यास खडकाच्या पायथ्याजवळील भाग अगदी बारीक होऊन माथ्याजवळील भाग अगदी छत्रीसारखा दिसतो, म्हणून यांना मशरूम खडक असे म्हणतात। सहारा वाळवंटात या प्रकारच्या खडकांना गारा असे म्हणतात। ज्युजेन, वाळवंटी प्रदेशात एखादा भाग कठीण व मृदू खडकांच्या थरांनी तयार झालेला असतो। यातील कठीण व मृदू खडकांचे थर परस्परांना तसेच भूपृष्ठाला समांतर असतात। यात कठीण खडकांचे थर मृदू खडकांवर असतील तर या परिस्थितीत या विचित्र आकाराची निर्मिती होते, त्यांना ज्युजेन असे म्हणतात। ही निर्मिती वाळवंटात विदारण तसेच वाऱ्याचे वहन या क्रियेमुळे तयार होते। कठीण खडकाच्या थरांमध्ये ज्या ठिकाणी कठीण भेगा असतात त्या ठिकाणी दव आणि धुके यातील पाणी साठते। या पाण्याचे रात्री हिमात रूपांतर होते आणि हे जोड रुंद होतात, त्याचे पुढे भेगेत रूपांतर होते। ही क्रिया सतत सुरू राहिल्यास भेगा रुंदावत जातात आणि शेवटी कठीण खडकाच्या थराखाली मृदू खडकांचा थर उघडा पडतो व मृदू खडकावर या वाऱ्याच्या अपक्षयाची क्रिया सुरू होते। ही क्रिया सतत सुरू राहिल्यास मूळ खडकाचे रूपांतर विचित्र भू आकारात या आकृतीत दिसत आहे त्या प्रकारे होते आणि यांचा आकार एखाद्या दौतीच्या झाकणासारखा असतो आणि यांची उंची 45 मीटर पर्यंत असते। या प्रकारचे भू आकार इजिप्त, अरेबिया, लिबिया या वाळवंटी प्रदेशात पाहायला मिळते। पुढील भाग म्हणजे यारदांग। वाळवंटात ज्या ठिकाणी कठीण आणि मृदू खडक हे लंबवत स्थितीत एकानंतर एक असे असतात त्या ठिकाणी वारा मृदू खडकांची जास्त झीज करतो। कालांतराने कठीण खडकावरील मृदू खडकांचे भाग नाहीसे होतात आणि त्या ठिकाणी खोलगट भागाची निर्मिती होते।
भूपृष्ठावर या भागाला यारदांग असे म्हणतात. आशिया खंडांतर्गत या प्रकारचे अनेक भूभाग पाहायला मिळतात. पावसाच्या पाण्याच्या घर्षणामुळे हे खडक झिजून अणुकुचीदार होतात. यांना निडल किंवा चिमणी असे म्हणतात. अशा प्रकारे आपण वाऱ्याच्या खनन कार्यामुळे कोणकोणते भूस्वरूप तयार होतात याची माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.